शिवसेना उपनेते आणि राठोड यांच्या विरोधातील तडीपारीशी प्रस्तावित कारवाई रद्द करण्याची मागणी युवा सेनेनं केली आहे. याबाबत युवा सेनेनं जिल्हा प्रशासनाला निवेदन दिलंय. शिवसेना उपनेत्यांनी राठोड यांच्यावरील तडीपारीचा प्रस्ताव रद्द करण्याची मागणी युवा सेनेनं केली आहे. नगर युवा सेनेनं यासंदर्भात निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिलं. राठोड यांच्या विरोधात राजकीय आकसातून तडीपारीचा प्रस्ताव तयार करण्यात आलाय. या विरोधात सर्वसामान्य शिवसैनिक आवाज उठवणार असल्याचं जिल्हा समन्वयक सुमित कुलकर्णी यांनी सांगितलं. अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयात आल्यानंतर आम्ही सर्व पदाधिकारी, महिला जिल्हाध्यक्ष, युवक जिल्हाध्यक्ष व मी सुमित कुलकर्णी आम्ही सर्वांनी आज अधिकाऱ्यांची भेट घेऊन अनिल भैया राठोड नगरचे माजी आमदार मंत्री यांचा जो पोलीस प्रशासनाने तडीपारचा 2 वर्षासाठी कालावधीसाठी जो काही प्रस्ताव पाठवलेला आहे तो रद्द तातडीने रद्द करण्यात यावा याच्यासाठी आम्ही प्रशासनाला पत्र दिलेलं आहे व आम्ही सर्व पदाधिकारी इथं आल्यानंतर साहेबांशी सविस्तर चर्चा करून आत्ता बाहेर आलेलो आहे. तर प्रशासनाला आमची विनंती आहे की पूर्ण सगळ्या गोष्टीचा तपास, कारण ह्याच्यामध्ये कोणतीही गोष्ट ही पर्सनली त्यांची नाही आहे आणि सगळ्या काही जे आहे ते जनतेसाठी आहे. या आंदोलनाच्या केसेस आहे ह्याच्यामध्ये काही खून मर्डर वगैरे काही कोणती गोष्ट त्यांनी केलेली नाही आहे. तर प्रशासनाने या गोष्टीचा विचार करावा आणि तातडीने तो रद्द करावा ही मी शिवसेना व युवा सेनेतर्फे प्रशासनाला विनंती करतो. आज आपण पाहिलं तर पोलिसांनी जो प्रस्ताव मांडलेला आहे की अनिल भैया राठोड यांना यांची हद्दपार करावी, यांना तडीपार करण्यात यावी, आपण पाहिलं तर हा निर्णय सर्वस्वी किंवा हा जो प्रस्ताव आहे हा सर्वस्वी चुकीचा आहे. अनिल भैयांनी गेल्या 25-30 वर्षांपासून जे समाजासाठी ते काम करत आहेत, झटत आहेत, ते काम करत असताना झटत असताना त्यांच्यावर जे गुन्हे नोंदले गेले समाजासाठी ते गुन्हे नोंदले गेलेत ना की त्यांच्यावरती कोणत्या खुनाचा दरोड्याचा असा कुठला गुन्हा आहे. तर माझं म्हणणं एकच आहे की तुम्हाला प्रस्ताव मांडायचाच आहे तडीपारीचा, तर अशा लोकांविरुद्ध मांडा की ज्यांच्यावरती खुनाचे दरोड्याचे आरोप आहेत. तर मी या घटनेचा म्हणजे निषेध व्यक्त करतो की आज जर पोलिसच असं करायला लागले तर सर्वसामान्य जनतेने न्याय कोणासमोर मागायचा की तडीपार आता आमच्यासारख्यांना तुम्ही तडीपार करायला लागले तर आम्ही जनतेचे समस्या घेऊन नेमके जायचं कुठं? जर तुम्ही आम्ही समस्या घेऊन जाणार असाल, तुम्ही आमच्यावरती गुन्हे दाखल करणार असाल किंवा आम्हाला तडीपार करणार असाल तर आम्ही समस्या मांडायच्या बंद करू, आणि बंद केलं तर मग नागरिकांनी करायचं काय? तर नक्कीच आम्ही आज कलेक्टर साहेबांना ह्याच्याबद्दल निवेदन दिलेलं आहे की या निर्णयाचा आम्ही निषेध करतो व तुम्ही हा निर्णय मागे घ्या. तर कलेक्टर साहेबांनी आम्हाला एक आश्वासन दिलेलं आहे की आम्ही ह्याच्यात नक्कीच लक्ष घालू व प्रयत्न करू. पोलीस प्रशासनाने जो 2 वर्षासाठी तडीपाराचा आदेश काढलेला आहे, तर मला असं म्हणायचं आहे, मी प्रशासनाला एकच प्रश्न विचारील की शिवसेनेचे आमदार अनिल भैया राठोड हे गेल्या 25 वर्षापासून जनतेची सेवा करतायत, तसेच महानगरपालिकाही 3 वेळेस आमच्या ताब्यात, शिवसेनेच्या ताब्यात होती. परंतु मला एक सांगायचं आहे प्रशासनाला की अनिल भैया राठोड यांनी कुठं नगर शहरामध्ये कुठं कोणाच्या हत्या केल्यात का? ESP ऑफिस फोडले का? जनतेला त्रास दिलाय का? त्यांनी जे आंदोलनं केले, मोर्चे केले, जे काही काम केले ते फक्त आपल्या जनतेसाठी केले, स्वतःच्या घरासाठी केलेलं नाही. मग हे प्रशासन, मला असं म्हणायचं आहे की आता विरोधकांच्या पायाखालची माती सरकलेली आहे, म्हणून भैयांना कसं थांबवायचं? कारण असं झालेलं आहे की नगर शहरातील नगरकरच हे भैयांचा आवाज आहे. भैया त्यांच्यासाठी काय करतात, काय करत आहेत, आणि जनता आता सध्या भैयांच्या पाठीमागं आहे हे विरोधकांना दिसून आलेलं आहे. म्हणून विरोधकांना असं वाटतं की भैयांना आपण जनतेला तर थांबू शकत नाही, तर भैयालाच कुठेतरी थांबवा. म्हणून या प्रशासनाला, अधिकाऱ्यांना या विरोधकांनी विकत घेतलं, आणि त्या अधिकाऱ्यांना कसं विकत घेतलं हे सुद्धा आम्हाला सगळ्या शिवसैनिकांना माहीत आहे. तर मला असं वाटतं की तुम्ही भैयांना विकत वगैरे घेऊन काय थांबू शकत नाही. अहो, ते शिवसेनेचा भाग आहे. तुम्ही किती, मी म्हणते सूर्याला जर तुम्ही सगळ्यांनी, सगळे विरोधक एकत्र येऊन जरी झाकवण्याचा प्रयत्न केला तर सूर्य झाकणार नाही, तुम्ही जळून खाक होताल, पण भैयांना तुम्ही थांबू शकत नाही. म्हणून मी अधिकाऱ्यांना आज आम्ही युवासेनेच्या वतीने, या ठिकाणी प्रशांत पाटील सर यांना युवासेनेच्या वतीने आज भैयांचा तडीपार आदेश कॅन्सल व्हावा, रद्द व्हावा, त्यासाठी आज निवेदन दिलेलं आहे. परंतु मी आज प्रशासनाला एक सांगू इच्छिते की जर हा आदेश कॅन्सल झाला नाही तर आम्ही, युवासेना असेल, शिवसेना महिला आघाडी असेल, तसेच शहरातली सगळेच नगरकर म्हणा, सगळेच आमच्यासोबत येऊन आम्ही विधानसभेवर जाऊन तिथं जर आंदोलन केलं नाही तर आम्ही पण शिवसेना नाही, जेल भरो आंदोलन झालं तरी चालेल. यावेळी रवी वाकळे, संग्राम शेळके, आशा निंबाळकर, श्रीकांत चेमटे, रावजी नांगरे आदी उपस्थित होते. प्रतिनिधी यतीन कांबळे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.